गेल्या महिन्यामध्ये डेंग्यूचा 601 रुग्ण आढळून गोविंदनगरमध्ये तेलिक आता मयत झाले. त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिकेचे आम्ही वेळोवेळी पाठ पुरवठा करून डेंग्यूवर काही उपाययोजना महापालिकेने केल्या नाही आणि आज पुन्हा गोविंदनगरमध्ये विनोद शर्मा काका हे मयत झालेले आहे. नाशिक महानगरपालिका अजून किती लोकांची बळी घेणार आणि महापालिकेच्यावर किती कधी उपाययोजना करणार? नाशिक महानगरपालिकेने ठरवलेले आहे की गोविंदनगरच्या लोकांचा बळी घ्यायचा. नाशिक महानगरपालिकेला कुठल्याही प्रकारचं गांभीर्य लक्षात घेता न घेता कुठल्या प्रकारची ते कारवाई करत नाही. कुठले तरी एक फेक सर्वे बनवून मीडियाला देतात आणि आम्ही 2000 लोकांच्या घरी टेस्ट केला, 4000 लोकांच्या घरी टेस्ट केला, कुठल्याही प्रकारची काही याच्यावर उपाययोजना होत नाही. महापालिका फक्त कॉन्ट्रॅक्टर लोकांना पोहोचण्यासाठी नाशिक महानगरपालिका ही तयार झालेली आहे. यांचे बिल ही सगळं नाशिक महानगरपालिका ही फक्त तयार करत आहे. एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.